नमस्कार राज्यामध्ये महिला आयोगाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे आणि या महिला आयोगाकडे काम असतं ते म्हणजे महिलांवरच्या अन्यायाला वाचा फोडणे त्यातलं सत्य शोधणे आणि आरोपींना शिक्षा करणे राज्यातील महिलांना सुरक्षित वाटावं वा यासाठीची व्यवस्था म्हणजे महिला आयोग राष्ट्रीय स्तरावरही महिला आयोग काम करतो आणि राज्यस्तरावर देखील महिला आयोग काम करतो राज्यात ज्या ज्या पक्षाचं सरकार येईल त्या त्या पक्षाच्या महिलांना तिथे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळते सरकार बदललं की महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील बदलतात तशा आता जरा उशिरा नाका होईना पण महाराष्ट्रामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातल्या रुपालीताई पाटील चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली महिलांवरच्या अन्यायाच्या विरोधात महिला आयोगाने दखल घ्यायची असते हे मान्य आहे पण जर पुरुषांच्या वरती जर काही झालं असेल आणि त्यांनी पुरुषांनी महिलांवरती अन्याय केलाय म्हणून त्याला के काही शिक्षा दिली असेल तर थेट अशा शिक्षा देणाऱ्या व्यक्तीलाच नोटीस पाठवण्याची एक महिला आयोग करत आहे आणि याची बातमी शिवसेनेच्या मुखपत्रात छापून येते ती सामनामध्ये ती, सामनाम ती बातमी तुम्ही बघा महिला आयोगाने घेतली उडी अशा आशयाची ती बातमी आहे किरण माने या प्रकरणातलं मला काहीच सांगायचं नाही आहे काय आता तो विषय संपलाय आहे माझ्या दृष्टीने कारण एवढा मोठा पण नाही आहे की तो ताणज न्यावा आता किरण मानेला या टी व्ही शोनी काढून टाकलं अशी नोटीस महिला आयोगानं काढली आहे बरं ती नोटीस काढली आहे का तर किरण मानेच्या पत्नीनी महिला आयोगाकडं तक्रार केली आहे की माझ्या नवऱ्याला कामावरून काढून टाकल्यामुळं माझ्या घरात रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि यामुळं माझे हाल होत आहेत कृपया याबाबत नोटीस पाठवून चौकशी करावी विचारणा करावी झालं राष्ट्रवादी काँग्रेसच्या असलेल्या चाकणकरांनी थेट नोटीस काढून टाकली पुरुषांच्या प्रकरणात महिला आयोग सरसावला खर तर स्टार प्रवाहानं केलेली कारवाई ही महिला सदस्यांसोबत या माने महोदयांची भूमिका चांगली नव्हती म्हणून केलेली आहे हे अनेक महिलांनी टीव्ही समोर येऊन सांगितलेलं आहे मालपेकरांच्या सारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख असलेल्या व्यक्तींनी याबाबत जाहीरपणे टीव्ही नाईन समोर आपली भूमिका मांडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार कोले याबाबत या काहीच बोललेले नाही आहेत एवढंच काय शिवसेनेच्या आदेश बांदेकरांनी जे चित्रपट सेनेचे प्रमुख आहेत त्यांनी देखील याला समर्थन केलं नाही तर विरोधच केलेला आहे असं असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आयोगानं नोटीस काढलेली आहे माझं महिला आयोगाच्या नोटीसविषयी काहीही म्हणणं नाही आहे त्यांना अधिकार आहे त्यांनी करावं त्याच्याविषयी काहीच म्हणणं नाही माझं पण या तप्तपदी जी पुढे मी सांगणार आहे म्हणजे सप्तपदी सात मुद्दे आहेत म्हणून सप्तपदी मला म्हणायला पाहिजे पण मी तप्तपदी म्हणणार आहे महिला आयोगाच्या समोर जी काही तप्तपदी आहे ना त्याबाबत महिला आयोग काय भूमिका घेणार आहे जरा स्पष्ट केलं पाहिजे कारण खूप मुद्दे असे आहेत ज्यात महिला आयोगाने भूमिका घेऊन आपलं मन न मांडायला त्या लोकांना बोलवायला हवं होतं इथे महिला आयोगाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही उलट बोटचेपी भूमिका स्वीकारलेली आहे पांघरून घालायचं काम केलेलं आहे पण जिथे पुरुषांवर अन्याय झाला आहे तिथे मात्र महिला योग सरसाहून पुढे येत आहे बघूया ही तप्तपदी काय आहे एक मंत्री एका मुलीशी संबंध ठेवून असतो या संबंधातून ती मुलगी प्रेग्नंट होते म्हणे ती मुलगी आत्महत्या करते दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव देते त्या मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्याची शिक्षा फक्त होते पुणे पोलीस गुन्हा सुद्धा त्या मंत्र्याच्या विरोधात दाखल करत नाहीत तो मंत्री पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची भाषा बोलतो या मंत्र्याला नोटीस पाठवून पुणे पोलिसांना नोटीस पाठवून साधं काय घडलंय हे विचारण्याचं धैर्य देखील चाकणकरांच्या महिला आयोगाने दाखवलेलं नाही हे मला इथं उद्धृत करायचं आहे बघा एक मंत्री एका महिलेचा छळ करतोय मुलीचा छळ करतोय अगदी लहान मुलीचा छळ करतोय कदाचित त्याच्या वयाच्या मुलीच्या वयाच्या असेल ती मुलगी तिचा छळ करतोय तिचं शोषण करतोय आणि तरीही महिला आयोग यावर चकार शब्द बोलत नाही मी दुसऱ्या महिलाविषयी मंत्र्याविषयी बोलतोय हा मंत्री प्रचंड शक्तिशाली आहे स्ट्रॉंग आहे एका महिलेसोबत विदेशात तो जाऊन फिरतो एक दोन तीन नव्हे अनेक वेळेला त्या महिलेसोबत गेल्याचे पासपोर्टवरच्या नोंदी आहेत त्या महिलेसोबत त्यांचे काय संबंध आहेत आम्हाला माहीत नाही बरेच आर्थिक संबंध पण आहेत त्या महिलेच्या नावावर या मंत्र्याच्या कंपन्या पण आहेत तिच्या कंपन्यांवर काही देणी आहेत आणि ती देणी द्यावी आणि काही गोष्टी मला सुखाच्या कराव्यात यासाठी ती मंत्र्याकडं मागणी करते तेव्हा हा मंत्री महोदयच किंवा त्यांचे पंटर असं घरी धरूया थेट मंत्री महोदय असं न म्हणता त्यांचे पंटर त्या महिलेचा आवाज बंद करण्यासाठी तुझे काही फोटो आम्ही व्हायरल करू अशी धमकी त्या महिलेला देतात आणि तिचा आवाज बंद केला जातो या प्रकरणात राज्याच्या महिला आयोगाने लक्ष घालणं आवश्यक होतं नाही घातलं ही, ही लक्ष इव्हन काही लोक अशी आहेत की ज्यांना त्यांनी म्हणजे काही मंत्र्यांनी गायब करून टाकलेला आहे आता त्यांच्या कुटुंबियाचा संसारही तर वरळीतला एक माणूस आहे वरळीतला नाही माफ कर धारावीतला धारावीतला एक माणूस आहे त्या मंत्र्याची तो सेवा करत होता साऊथ इंडियातला बिचारा पण त्याला अचानक गायब व्हावं लागलं तो कुठे गेलाय कुठं आहे गुरु हा प्रश्न आपण विचारला होता त्या त्याच्या दुसऱ्या बायकोची धारावीतली अवस्था काय असेल याचा विचार महिला आयोगाने करावा आणि त्या प्रकरणातही नोटीस पाठवण्याचं धैर्य महिला आयोग दाखवणार आहे का हा प्रश्न मला विचारावा असं वाटतं हे दुसरं प्रकरण आहे मी तिसऱ्या प्रकरणाकडे जातोय एका मंत्र्यावर एकाच घरातल्या दोन बहिणी आरोप करतायत एक आरोप करते वापस घेते दुसरी आरोप करते ठाम राहते तिच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत तिच्यावरच पिस्तुलाचा गुन्हा दाखल होतोय तीस पंधरा दिवस जेलमध्ये जाते तिच्या गाडीत पिस्तूल कसं टाकलं तिच्यावरती अट्रॉसिटीची केस कशी झाली याबाबतची जरा तरी चौकशी चाकणकरांच्या महिला आयोगाला करावी वाटली आहे का हा प्रश्न आम्ही यांना विचारतोय ताई जितकी दखल मानेच्या प्रकरणात आपण गांभीर्यानं घेतली आहे ना तितकी या प्रकरणातही घ्यायला हवी होती पण आपण नाही घेतली चला मी चौथ्या जे मुद्द्याकडे वळतोय आपल्या आप पक्षाचा म्हणजे रुपाली ताई ज्या पक्षाच्या आहे त्याच पक्षाच्या युवक शाखेचा एक अध्यक्ष आहे युवक शाखेचा त्याच्यावर औरंगाबादमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे अहो साधा गुन्हा दाखल करायला किती विलंब झाला ती मुलगी जीवाच्या आकांतानी सांगते की होय तोच तो आहे पण त्या तुमच्या युवा शाखेच्या अध्यक्षाला ना अटक झाली ना कोणी पकडलं उलट पक्षी त्याच्यावर आरोप करणाऱ्या चित्रावाघांच्या वरती गुन्हे दाखल झाले या गुन्ह्याबाबत महिलेवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत महिलेनं दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आपण काहीतरी महिला आयोग म्हणून बोलणार आहात का काही कृती करणार आहात का हा प्रश्न पडतो आपल्या पक्षाकडून एक जण आमदार होणार होता म्हणे त्या बाराच्या यादीत त्याचं नाव होतं म्हणे पुढचा मुद्दा आहे हा पाचवा मुद्दा आहे तप्तपदी आपण सांगणार पाचवा मुद्दा आहे आपल्या पक्षाकडून राज्यपाल नियुक्तीच्या यादीमध्ये एका व्यक्तीचा आमदाराच्या यादीमधला समावेश होता अशी माहिती आहे ती माहिती तुमच्या पक्षाला पाठवणाऱ्या सरकारला आणि राज्यपालांना खरी खोटी माहिती आहे यांनी मला आमदाराचा मार्ग दिसल्याबरोबर माझी कशी अडचण झाली ते पण जाहीररीत्या सांगून टाकलेलं आहे म्हणजे तेच बोलले उगीच मी आमदार व्हायला गेलो बरं चाललं होतं माझं आता या व्यक्तीवरती मुंबईतल्याच म्हणजे नवी मुंबई ठाणे परिसरातल्याच एका पोलीस ठाण्यामध्ये चक्क बलात्काराचा गुन्हा दाखल आहे बरं बलात्काराचा गुन्हा दाखल करणारं कोण आहे तर लहान भावाची दुसरी बायको आहे इथे मोठं लफड आहे हो हे तर फार मोठं त्रांगडा आहे म्हणजे तुम्हाला महिला आयोग माझं हे खरंच ऐकणार असेल तर मला तुम्हाला त्यातल्या सा एक रंजक किस्सा सांगायचा आहे एक असतो माणूस त्याचं होतं लग्न त्याच्या बायकोचा भाऊ म्हणजे ज्याचं लग्न झालं त्याचा मेवणा त्या मेवण्याची असते एक मुलगी ती येते वयात ती आवडते याच माणसाला म्हणजे भाच्ची आवडते आपल्या मामाला आत्याच्या नवऱ्याला मामा म्हणतात मामाला आवडते मग हा सोबतच सुखाचा संसार करू लागतो सोबत वेगळा आणि बायकोसोबतचा वेगळा पहिल्या बायकोपासून दोन मोठी लेकरं होतात ती मोठं नाव कमावतात दुसऱ्या बायकोपासून एक छोटी मुलगी होते त्याचेही रितसर फोटो बिटो वाढदिवस साजरे करणं सोशल मीडियामध्ये टाकलं जातं म्हणजे हे सोशल मीडियातली विषय हा मी माझा विषय सांगत नाहीये त्यांनी समाज माध्यमात जे मांडलंय ते मी तुम्हाला सांगतोय म्हणजे आपल्याच बातची सोबत विवाह करून तिचं दुसरं घर उभा करून देऊन तिच्यापासून मुलगी करणारा माणूस आपल्या लहान भावाच्या दुसऱ्या बायकोसोबत बलात्कारासारखी घटना करतो यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती असावी आपल्या महिला आयोगाकडून याला नोटीस पाठवण्याची क्रिया घडली आहे का हा प्रश्न माझ्यासमोर पडतो लग्न कोण किती करावेत द्विभार या प्रतिबंधक कायद्यानुसार ते योग्य की अयोग्य पहिल्या बायकोची संमती होती की नव्हती याबाबत मला काहीच बोलायचं नाही आहे कारण तो कायदेशीर मुद्दा आहे तो त्यांनी लढावा पण बलात्काराच्या आरोपाबाबत तरी आपण काय बोलतोय याची याबाबत काय होत आहे याबाबतची विचारणा तरी महिला आयोगानं करणं आवश्यक आहे पण ते घडलं नाही चला पुढचा मुद्दा सांगतोय सहावा मुद्दा आपल्याच पक्षाचा एक नेता आहे त्यांना मोठ्या पदावरच आहे फार मोठ्या पदावरच आहे त्या नेत्याची पत्नी एका आध्यात्मिक मार्गावर लागली शांत थंड हवेच्या ठिकाणी असणाऱ्या आध्यात्मिक बाबाच्या आध्यात्मिक गुरुच्या नादी ती लागली नादी लागली इन द सेन्स भक्ती करू लागली आता या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सगळ्याच पुरुषांना बंधू मानण्याची पद्धत असल्यामुळं यांनी आपल्या पतीलाही कदाचित बंधू मानायला सुरुवात केली असावी म्हणून आपल्याच गावात दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न करून राहणाऱ्या आपल्या मोठ्या नेत्याला पहिल्या बायकोचा विसर पडला दुसरं लग्न केलं योगायोगानं तिथलं काम संपल्यावर पहिली पत्नी परत आली आता दोन दोन पत्नीला घेऊन हा मोठा नेता वावरतोय याबाबत आपण कधी कॉग्निजन्स घेतलाय का कुठल्या पत्नीवर अन्याय म्हणजे पहिल्या पत्नीवर अन्याय आहे मग पहिली परत आले म्हणून तिच्यासोबतही संसार सुरू आहे मग दुसऱ्या पत्नीवर अन्याय आहे असं कधी नाही का वाटलं आपल्याला मी पुढचा अजून एक मुद्दा सांगणार आहे अजून एक व्यक्ती आहे असाच मोठा आहे असाच मोठा आहे आणि या व्यक्तीच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत म्हणजे त्याच्याच एका मोठ्या संस्थेत काम करणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या मुलीसोबत विवाह केल्याची तक्रार आहे नंतर आणखी एक तक्रार आहे असाच गांधर्व विवाह झाल्याची याबाबत तर माध्यमांच्या मुलाखती होऊन गेल्यात त्याही दाबण्यात आल्या त्याही झाकून टाकण्यात आल्या मग आपल्या पक्षाचे म्हणजे यातला एक आत्महत्यावाला मुद्दा सोडला तर हा सगळा रुपालीताई आपल्या पक्षाशी संबंधित विषय आहे या लोकांना देखील नोटीस पाठवण्याची कृती आपल्याकडून घडलेली नाही आहे फार उत्तम काम केलंय आपण नोटीस पाठवली त्या प्रकरणामध्ये म्हणजे महिलांना छळणाऱ्या टोमणे मारणाऱ्या टॉन्ट मारणाऱ्या शोषण करणाऱ्या एका कलाकाराला एका सिरियलमधून काढून टाकलं काढून टाकल्यामुळं त्याच्या बायकोची उपासमार होऊ लागली अशी तक्रार तिनं आपल्याकडं केली म्हणून त्या तक्रारीच्या आधारे निर्मात्याला दिग्दर्शकाला टीमला नोटीस पाठवण्याचं काम खूप उत्तम आपण केलंय मी जी ही सप्तपदीच्या निमित्ताने तप्तपदी आपल्याला सांगितलेली आहे सप्तपदी विसरून तप्तपदी करणाऱ्या माणसांना आपण नोटीस कधी पाठवणार हा देखील एक प्रश्न आपल्यासमोर विचारावा वाटतो नमस्कार